कागल नगरपालिकेची विशेष सभा इथल्या शाहू नगर वाचनालयात पार पडली अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा माणिक माळी होत्या पीठासन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी टीना गवळी होत्या तर यावेळी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर व्यासपीठावर होते आरोग्य वीज बांधकाम यासह सर्व विभागाचे प्रमुख नगरसेवकांना जुमानत नाहीत फोन घेत नाहीत सांगितलेल्या कामाची गांभीर्यानं दखल घेत नाहीत अशा तक्रारींचा पाढा सत्ताधारी आणि विरोधकांनी वाचला विभाग प्रमुखांनी कार्यतत्परता न दाखवल्यास प्रसंगी त्यांच्या कार्यालयाला टाळं ठोकलं जाईल असा गर्भित इशाराही सत्ताधारी नितीन दिंडे यांनी दिला चर्चेसाठी आणि मंजुरीसाठी विषय पटलावर एकवीस विषय ठेवण्यात आले होते वाचन अभिजित गोरे यांनी केलं पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार मुश्रीफ यांनी विरोधकांना विश्वासात घेऊन काम करू त्यांच्या कामांना प्राधान्य देऊ असं म्हणून त्यांची मनं जिंकली आज पालिकेतला गोंधळ वाहून मला मुश्रीफ यांची आठवण झाली सत्ताधारी मंडळींनी विरोधी नगरसेवकांच्या प्रभागातली विकास कामं करून तो प्रभाग आपल्याकडे कसा येईल ही भावना ठेवून काम करावं असा उपरोधात्मक टोला सुरेश पाटील यांनी लगावला पालिकेचा वीज विभाग कुचकामी ठरलाय गरजेच्या ठिकाणी शहरात अंधार असून महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा सौरभ पाटील यांनी मांडला तर अस्वच्छतेचा प्रश्न आणि पालिकेच्या मोबाईल ॲपचा प्रश्न नगरसेविका विजया पाटील यांनी उपस्थित केला जयसिंगराव तलाव परिसरात बेकायदेशीर बांधकाम सुरू आहे अर्थपूर्ण व्यवहार होऊन ढपला पाडलाय असा घणाघाती आरोप विरोधी नगरसेवक विशाल पाटील यांनी केला त्यावर उत्तर देताना प्रवीण काळबर यांनी नेहमीच्या स्टाईलमध्ये विशाल पाटील हे प्रत्येक विषयात धादांत आरोप करत आहेत त्यांनी आपल्या डोळ्यावरील चष्मा बदलावा आणि चांगल्या कामांवर चांगली नजर ठेवावी असा सल्ला दिला यावेळी नितीन दिंडे विशाल पाटील चंद्रकांत गवळी सतीश घाटगे विवेक लोटे प्रवीण कदम आनंदा पसारे सुरेश पाटील माधवी मोरबाळे विजया निंबाळकर मंगल गुरव लक्ष्मी सावंत आणि नूतन गाडेकर यांनी चर्चेत भाग घेतला